हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. शरद पवारांची पंगा घेणारे अनिल बाबर राष्ट्रवादीत जाणार का? टेंभूच्या पाणी पूजन कार्यक्रमात आमदार बाबर यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणूनच त्यांचा कार्यक्रम करत असल्याचे सूतोवाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. यावर आमदार अनिल बाबर राष्ट्रवादीत जाणार का याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. याबाबत पत्रकार मनोज देवकर काय म्हणाले ते पाहूया. राज्याचे जलसंपदा मंत्री खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी कचरेवाडी टेंभू योजनेच्या कचरेवाडी कालव्याचा शुभारंभ जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते झाला. त्यावेळी बऱ्याच दिवसांनी अनिलभाऊ बाबर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी जाहीर सभेमध्ये बोलताना वासुंबे येथे जयंत पाटील साहेब यांनी अनिलभाऊ बाबर यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचे सूतोवाच केले. त्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये अनिलभाऊ बाबर पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार का याबाबत चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब हे त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. यावेळी त्यांच्या मनामध्ये नक्की कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा याबाबत राजकीय जाणकारांमध्ये संदिग्धता आहे. मुळातच आधी काँग्रेसवासी असलेले आणि जयंत पाटील साहेब यांचे निकटवर्तीय सदाशिवराव भाऊ पाटील हे खानापूरचे माजी आमदार आहेत आणि ते यापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरे दाखल झालेले आहेत. अशावेळी संपूर्ण मतदारसंघाला सदाशिव पाटील आणि अनिल बाबर यांचा गट यातील सुप्त संघर्ष म्हणा किंवा स्पर्धा म्हणा, आमदार होण्यासाठीची स्पर्धा म्हणा, ही संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. अशावेळी एकाच म्यानामध्ये दोन तलवारी थांबू शकत नाहीत असं बोललं जातं. त्यामुळे ठोस असा शब्द राष्ट्रवादीने दिल्याशिवाय अनिलभाऊ बाबर परत राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल होतील याची शक्यता मला तरी वाटत नाही. पाणी पूजनाच्या कार्यक्रमात बाबर पिता पुत्रांनी मनमोकळेपणाने बॅटिंग केली. आमदार बाबर यांनी मतदारसंघात सर्वत्र पाणी पोहोचवा, मगच माझा करेक्ट कार्यक्रम करा असा मिश्किल आवाहन जयंत पाटील यांना केले. तर झेडपीचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी साहेब आमचा करेक्ट कार्यक्रम कराच असे आवाहन जयंतरावांना दिले. या समारंभात बाबर पिता पुत्रांनी आपली खदखद मांडली. गेल्या काही दिवसात जयंत पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्यात सुप्त संघर्ष आहे. जयंत पाटील आपल्या मागे हात धुवून लागले असल्याची भावना आमदार अनिल बाबर यांची आहे. पण आमदार बाबर हे लढाऊ आणि झुंजार नेते आहेत. ते संघर्ष करायला डगमगत नाहीत. जिगरवासपणे स्वतःचे राजकारण उभे करणारे व कामातून आमदार होणारे अनिल बाबर त्यामुळेच राजकारणात टिकून आहेत. त्यांनी लोकनेते हनुमंतराव पाटील यांचा एकदा व त्यांचे चिरंजीव सदाशिव पाटील यांचा 3 वेळा पराभव केला आहे. अतिशय लढवय्य व्यक्तिमत्व असल्याने ते सहजासहजी कुणाला हार जात नाहीत. शिवसेनेकडून 2 वेळा आमदार होऊनही त्यांनी सत्तेसाठी किंवा मंत्रिपदासाठी स्वतःचा स्वाभिमानी राजकारणाचा बाज सोडलेला नाही. शिवसेनेचे मातोश्रीवरचे मुजऱ्याचे राजकारण त्यांनी आत्मसात केले नाही. आत्मसन्मानाचा ताट कणा ठेवणारे आमदार बाबर संघर्षाला अतिशय चिवट आहेत. म्हणूनच त्यांनी शरद पवारांशी पंगा घेण्याची हिंमत दाखवली होती. पवारांच्या विरोधात भले जात नाही, पण ती हिंमत आमदार बाबर यांनी दाखवली. आणि पाणी पूजनाच्या कार्यक्रमात बाबर यांनी राष्ट्रवादीत यावे अशी साथ जयंत पाटील यांनी घातली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते धीरज भिंगादेवे काय म्हणाले ते पाहूयात. पाणी पूजनाचा कार्यक्रम आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते आणि आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली खानापूर तालुक्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी
नामदार पाटील साहेबांचं फेमस वाक्य असणाऱ्या करेक्ट कार्यक्रमाची चर्चा मंचावरती दोन्ही बाजूने झाली. आणि यावेळी खर तर मंचावरील राजकीय भाषणातील मिश्किलपणा दाखवण्याचा हा एक विषय होता, परंतु नामदार जयंत पाटील साहेबांच्या एकूणच वाटचाल बघता ते जिल्ह्यातील प्रदीर्घ काळ जिल्हा नेतृत्वामध्ये असणारे नेते आहेत, त्यांचा स्वभाव त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे हे नेमकं लगेच स्पष्ट होत नाही, आणि त्यामुळेच त्यांच्याशी करेक्ट कार्यक्रम हा शब्द अधिक लागू होतो. या कार्यक्रमामध्ये त्यांनी नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी अनिल भाऊंना थेट राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिलं, आणि त्यासाठीच करेक्ट फिल्डिंग लावण्यासाठीचा कार्यक्रम आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. याची चर्चा तालुकाभर आता होते आहे. खर तर एकूणच नामदार पाटील साहेबांची राजकीय वाटचाल बघता ते सहजासहजी एखादं विधान करत असताना त्या पाठीमागं अनेक कंगोरे असतात. मला तर यामध्ये दोन कंगोरे स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यापैकी एक असा की आता सांगली जिल्हा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागेल, या निवडणुका होतील. होम स्पीच वरती नामदार पाटील साहेबांना आपल्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट द्यावं लागेल, कारण राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या दृष्टीनं संपूर्ण जिल्ह्याची आखणी करत असताना एका रेषेत असणारे हे जे काही तीन तालुके आहेत, या तीन तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची ताकद ही निर्णायक क्षमता देऊ शकेल किंवा निर्णायक मताधिक्य देऊ शकेल इतक्या दृष्टीनं आज मी तिला तरी वाटत नाही. फक्त ग्रामीण भागामध्ये, मिठा शहरामध्ये आणि शहरी भागामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही निर्णायकच आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये ही ताकद वाढण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातले नेते जास्तीत जास्त राष्ट्रवादीमध्ये यावेत यासाठी नामदार पाटील साहेब प्रयत्न करताना दिसत आहेत. हा एक त्यामध्ये कंगोरा आहे. दुसरा असा आहे त्यामध्ये कंगोरा स्पष्टपणे जाणवतोय की याच दिवशी सकाळी आरेवाडीला जे जयंतरावजी पाटील साहेबांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये पाटील साहेबांनी इथले विधान परिषदेचे सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीका केली. खरं तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार झाल्यापासून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांपासून पवार कुटुंबातील सर्व राजकीय सदस्यांपासून ते राष्ट्रवादीच्या सर्व मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांवरती व्यक्तिगत पातळीवरची किंवा राजकीय पातळीवरती अत्यंत जहर अशी टीका करून राज्यभर वातावरण तापवलेलं असताना आमदार गोपीचंद पडळकर यांना गाव पातळीवरती किंवा त्यांच्या तालुक्यामध्येच आणि त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांना थांबवावं अशा अर्थानं त्यांनी फिल्डिंग लावण्याचं एक धोरण दिसत आहे. यापूर्वीच अत्यंत सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा जिल्हा पातळीवरती राज्यस्तरावरती प्रमुख पद देऊनही म्हणावं इतका आमदार गोपीचंद पडळकरांना विरोध आणि त्यांच्या वक्तव्याचे साथ प्रतिसाद जिल्ह्याभरामध्ये उमटताना दिसलेले नाहीत, त्यासाठी त्यांना तालुक्यातीलच प्रतिबंध करणारा एखादा सक्षम नेता विरोधामध्ये द्यावा अशी त्या पाठीमागे एखादी पार्श्वभूमी कंगोरा असण्याची शक्यता आहे. या शहकाशहा निमंत्रण च्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार सदाभाऊ पाटील हे राष्ट्रवादीचे इथले विद्यमान नेते आहेत, तर शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं
दोन्ही नेते एकत्रित एकाच पक्षामध्ये आल्यावर मनोमिलन होणार का सौता सुभा कायमस्वरूपी मांडला जाणार अशा चर्चेंना उत आलेला असताना काही राजकीय जाणकारांच्या कडून असेही सांगितलं जातं की परस्पर विरोधी असणारे नेते शेजारील तासगाव तालुक्यामध्ये एकत्रित आणण्याची किमया नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी त्यावेळी केली होती. म्हणजे स्वर्गीय अराळाबा पाटील आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचं मनोमिलन पाटील साहेबांनी जयंतरावजी पाटील साहेबांनी घडवून आणलं होतं. एका विधान परिषद केली होती तर एका विधानसभा वरती निवडून गेले होते. अशा पद्धतीनं काही समीकरण खानापूर तालुक्यात घडणार का? करेक्ट कार्यक्रमाच्या आता चर्चा सुरू आहेत. आमदार अनिलभाऊ बाबर माजी आमदार सदाभाऊ पाटील यांचं मनोमिलन घडणार की नेहमीप्रमाणे सक्षम विरोधक म्हणून हे एकमेकांच्या विरोधात ठाकणार याच्या फक्त चर्चाच घडतायत. करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार आणि करेक्ट कार्यक्रमासाठी कुणाची फिल्डिंग लागणार याच्या उत्सुकता सर्वांनाच आहे. धन्यवाद. आमदार अनिल बाबर हे राष्ट्रवादी जाणार का? गेले तर त्यांचे प्रतिस्पर्धी सदाशिव पाटील व त्यांचे मनोमिलन होणार का अशा चर्चा सध्या खानापूर मतदारसंघात सुरू आहेत. नगरपालिकेत दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा यापूर्वी सुरू होती. जयंत पाटलांच्या वक्तव्याने पुन्हा नव्याने ती सुरू झाली. पण आमदार बाबर हे शिवसेना सोडतील व राष्ट्रवाद जातील असे तूर्तास तरी वाटत नाही. शेवटी राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही, त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं. जयंत पाटलांनी एकत्रीकरणाचा जो प्रयोग तासगाव मतदारसंघात केला तोच इकडेही करू शकतात. तिथे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले आर आर पाटील व संजय पाटील एका छताखाली आणले. हाच प्रयोग ते खानापुरातही करू शकतात. त्यांनी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी आपली ताकद व डोकेपणाला लावल्याचे दिसून येत आहे. पडळकरांना त्यांच्या गावात तालुक्यात व मतदारसंघात रोखण्यासाठी जयंत पाटील पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पडळकरांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेऊन राज्यस्तराची पदे दिली आहेत. जयंतरावांचे आजवरचे शह काचाचे राजकारण पाहता खानापूर मतदारसंघात बाबर व पाटील यांच्या मनोमिलनाच्या वर एकत्रीकरणाच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट रंगू शकतो.